नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो, त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आणि तुमच्या शंकाचं निरसन करण्याचं कामसुद्धा करीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रिफरन्स लॉक केल्यानंतर PDF प्रिंट ही कशा पद्धतीने काढायची आहे आणि ही प्रिंट ही तुमची कशी आल्यानंतर तुम्ही व्यवस्थितरित्या हा फॉर्म सबमिट केलेला आहे आणि त्याचबरोबर जे प्रिफरन्स जनरेट केल्यानंतर जनरेटेड प्रिफरन्सची प्रिंट ही कशा पद्धतीने असायला हवी, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावं लागणार नाही याची माहितीही मिळवणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होत. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रिफरन्स टॅबविषयीची तर माहिती आपण अगोदरच सांगितलेली आहे. जर तुम्हाला अजूनही माहिती माहीत नसेल तर तुम्ही आपल्या अगोदरचे व्हिडिओज हे पाहून घेऊ शकता, ज्यामध्ये आपण प्रिफरन्स या टॅबमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची माहितीही माहीत असायला हवी याविषयीची माहितीही सांगितलेली आहे. तर यानंतर आता प्रिफरन्स तुम्ही असाईन केल्यानंतर, लॉक केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने प्रिंट मिळवायची याविषयीची माहिती तुम्हाला देत आहोत. यामध्ये तुम्हाला रिपोर्ट्स या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता रिपोर्ट्स टॅबमध्ये तुम्हाला व्ह्यू ॲडव्हर्टाइजमेंट विदाउट इंटरव्ह्यू, व्ह्यू ॲडव्हर्टाइजमेंट विथ इंटरव्ह्यू, व्ह्यू लॉक्ड प्रिफरन्स विदाउट इंटरव्ह्यू अँड व्ह्यू लॉक्ड प्रिफरन्स विथ इंटरव्ह्यू असे चार ऑप्शन दिसत आहेत. त्यानंतर तुम्हाला यामधलं जे तिसरं ऑप्शन आहे म्हणजे व्ह्यू लॉक्ड प्रिफरन्स विदाउट इंटरव्ह्यू हे ऑप्शन टिक करायचं आहे. हे ऑप्शन टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची सूचना मिळेल, ज्यामध्ये डू यू वॉन्ट टू डाउनलोड MPDF.PDF अगेन अशा स्वरूपाची माहिती मिळेल. तर यावर तुम्हाला कन्फर्मेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जे तुम्ही प्रिफरन्स डाउनलोड केलेले आहेत आणि प्रिफरन्स डाउनलोड करून त्यानुसार जनरेट करून असाईन करून ज्या पद्धतीने तुम्ही प्रिफरन्स दिलेले आहेत तसे प्रिफरन्स दिसून येतात. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्टिफाईड असा फॉर्मवर जसा सही आणि शिक्का मिळत होता, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला यावरसुद्धा सही आणि शिक्का हा दिसून येणार आहे. तर अशा पद्धतीने जो तुम्हाला इथे आपली स्क्रीनशॉट दिसत आहे, अगदी त्या पद्धतीने तुमचा फॉर्म हा दिसायला पाहिजे, ज्यावर सर्टिफाईड असा स्टॅम्प आणि तुमचा सर्टिफाईड असलेली सही आणि शिक्का असलेली वॉटरमार्क असलेली प्रिंट ही तुमची निघायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुमची प्रिंट निघाल्यानंतर तुमची पूर्ण प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे असे तुम्ही समजून घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर काही अडचणी असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्याही आपण लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करूयात.